काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलास, सरचिटणीस मुकुल वासनिक आदी प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. सर्वेक्षणाच्या आधारे पक्षांच्या हायकमांडला विकास ठाकरे किंवा अभिजित वंजारी यांनी नागपुरातून निवडणूक लढवावी असे वाटत होते, परंतु दोघांनाही त्यास रस नव्हता. मंगळवारी शहरातील काही अधिकारी ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले. शहरात काँग्रेस जिवंत ठेवायची असेल तर ठाकरे यांनी निवडणूक लढवावी असे ते म्हणालेत. यानंतर माजी मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या घरी प्रमुख नेत्यांची बैठक झाली. यावेळी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व नितीन राऊत, आमदार अभिजित वंजारी, व्यापारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अतुल कोटेचा, सोशल मीडिया सेलचे प्रदेशाध्यक्ष विशाल मुत्तेमवार, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर, माजी नगरसेवक प्रशांत धावळ, राजेंद्र तिडके आदी उपस्थित होते. सर्वप्रथम मी आकाशचं मनापासून, ऍडव्होकेट आकाशचं मनापासून आभारी. किशोर लांबटजी साहेब सुद्धा इथं आले, दिल्लीवरून ऍडव्होकेट किशोर लांबटजी आहे, ताई आता बोलले आपल्याशी. ही निवळ हा जो विचार मांडलेला आहे, हा विचार ह्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला लागू आहे. मुळात कोणी असं समजू नये की या फोरमचे लोक यांनाच लागू आहे. उद्या देशामध्ये समजा लोकशाही राहिलीच नाही तर त्याचे चटके हे फोरमवाल्यालाच नाही लागणार, तुम्ही लोक थोडी सुटणार जात. आज तुमच्यापैकी बरेच लोक इथं जे आज दिसतात आहे, कुठं काही वेगळ्या पदावर गेले असाल, एक सन्मानाची वागणूक मिळत असेल, तुटूया एक चांगलं जीवन जगत असाल, हे मान्यच करावं लागेल आपल्या सगळ्याला. या देशाची घटना आहे, या देशाची लोकशाही आहे. हा बेसच संपून टाकत असेल तो मात्र त्यासाठी जे करतात आहे ते जिम्मेदार आहेच, पण जे मुखून पाहतात आहे ते सुद्धा काही कमी जिम्मेदार राहणार नाही. एका केंद्रीय मंत्री समजा, केंद्रातला मंत्री जेव्हा असं म्हणतो की आम्हाला 400 पार यासाठी करायचं की आम्हाला घटना बदलायची आहे, आणि समजा घटना बदलायची त्याच्या मनाला आम्ही सगळेजण होकार देत असेल तर सगळेजण आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. मला अजूनही त्या निवडणूक आयोगाचं आताच्या याच्या अगोदरच आश्चर्य एकच वाटत की जगामध्ये मोठ्या मोठ्या देशांनी ईव्हीएम चालू करून बंद केलं, त्याला रिझनिंग दिले, कारण दिले. जर्मनी तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे कोर्टातच झालं, पण जपान टेक्नॉलॉजी म्हणून मागा आहे का? जपान का टेक्नॉलॉजीमध्ये मागा आहे का? सगळ्यात पुढं त्यांनी बंद केलं. पैशाचा विषय समजा म्हटलं तर अमेरिका सगळ्यात श्रीमंत आहे, त्यांनी चालू करून बंद केलं, पुन्हा बॅलेटवर आले. आणि आमचा देश हा जगामध्ये स्वतःला खूप म्हणजे का विश्वगुरुसारखा आहे का काही, की आम्ही बाकी पूर्ण जग मूर्ख आणि आम्हीच हुशार, सगळं ते होतं काय? निवडणूक आयोगाने या देशामध्ये जाऊन माहिती घेऊन आयला पाहिजे ना एकदा. मार इकडे तिकडे फिरते जरा, या देशात जाऊन त्या देशात जाऊन खूप तोरा मिळवतो, तर ह्या निवडणूक आयोगाने या देशामध्ये जाऊन एकदा जाऊन डेप्युटेशन न्यावं, त्या फोरमचे काही लोकांना घेऊन जाव डेप्युटेशन मध्ये, तिच्या तिथे विचारून टाक तुम्ही का केलं म्हणे. पण ते करायचं नाही. आणि विशिष्ट लोकांना विचारधारेला मदत करण्याची भूमिका लाचारीपणा, भूमिका म्हणजे लाचारीपणा, गुलामीचं दर्शन धरून देणारी त्यांची ती कुवत, ते पुन्हा आठवण करून देते देशाला की तुम्ही लोक गुलामच होते, तुम्ही गुलामच होणार आहात, तुमच्या रक्तामध्ये ते गुलामीचं जीन्स आहे ते पुन्हा बाहेर आणणार. हा का विषय झाला का? इतके सगळेजण सांगतात हे. निवडणूक आयोग पक्षाला, राष्ट्रीय पक्षाला भेटत नाही, लोक वारंवार त्या ठिकाणी तक्रारी करतात. आता मध्य प्रदेशचं भाऊ आपण सांगितलं, पण आकाशजी आपण सांगितलं, मध्य प्रदेशचं ज्वलंत उदाहरण आहे. पहिल्या तासामध्ये बॅलेट बरोबर बॅलेटचं झालेलं मतदानाचं काउंटिंग झालं, त्यावेळेस काँग्रेस पक्ष कुठच्या कुठं होता? पोस्टल बॅलेट कुठच्या कुठं 180-190 जवळ होत. जसं ते संपलं तुम्ही पूर्ण मशीनवर आले,
चित्र मग वाटलं टीव्ही बंद करून ठेवून द्या, पाऊस नाही का विषय झाला का याच्यावर कोणी पाहणार आहे का? माझ्या माहिती मला जी माहिती आहे सन्मान्य आकाजी, त्या निवडणूक आयोगाजवळ जो जो 8,000 कंप्लेंट्स पेंडिंग आहे त्यांच्यापाशी बसले आहे, ते कशासाठी बसले? पगार घेतले का दर महिन्याला? सातो आयोग मिळालं का नाही? वेतन आयोग मिळालं, घेतलं का नाही? मिळालं सगळ्या पेपर काम किती वर्ष बसणार तुम्ही कंप्लेंट्सवर? 8,000 कंप्लेंट तुमच्यापाशी 5 वर्षावरती पेंडिंग आहे, तुम्ही काहीच करायला तयार नाही, कशासाठी करता हा उद्योग? त्या निवडणूक आयोगाला कळलं पाहिजे, अरे घटना नसती या देशाची, लोकशाही नसती तर तू त्या निवडणूक आयोग पदार बसला असता का? हे तर विचार कर, आज तू जे काय शिकून त्या पदावर बसलाय ते शिक्षण तरी तुला मिळालं असतं का? लोकशाही नसती, घटना नसती तर विचारच करा त्यांनी, म्हणजे गुलामी करावी एखाद्याची तर किती हद तक करावी? आमचा सगळ्यांचा लढा आहे, आम्हालाही पाहिजे की हे लोक कुठपर्यंत पोचतात. तर आकाशजीने सांगितलं गोष्ट खरी आहे की 400 पर्यंत फॉर्म भरे त्यांची मराठवाड्यामध्ये काही लोक करतात आहे, आम्ही इकडून सुरू करतोय. एकदा हा लढा लढायचा आहे, हा लढा आपल्या देशासाठी लढायचा आहे, हा राष्ट्रभक्ती म्हणून लढायचा आहे. ही राष्ट्रभक्ती आहे, हे राष्ट्रप्रेम आहे. मला असं वाटतं याच्यामध्ये